तर मी रोहिदास अजिनाथ एकाड उपशिक्षक साने गुरुजी शिक्षण संस्था अडपसर संचालित रचना विद्यालय होळकरवाडी येथे कार्यरत आहे आज आपण विज्ञान भाग एक प्रकरण दुसरं कारण प्रकरण एक आपण गुरुत्वाकर्षण हे पाहिलेले आणि पाहताना ते प्रकरण आपण डिटेल व्यवस्थित त्याच्या विविध थोड्या आठवा करून पहा अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत आपण दुसऱ्या प्रकरणापर्यंत आलेलो आहोत आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा भाग पाहणार आहे तर मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण करत असताना तुम्ही दैनंदिन जीवनातली नेहमीची उदाहरणं पाहता की तुम्ही भाजी मंडईमध्ये जा किंवा भाजीच्या स्टॉलवर जा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये किंवा कॅरेटमध्ये ठेवल्याच्या आपण अनुभवतो त्याची रचना त्याची मांडणी त्या भाजी विक्रेत्याला सहज करता यावी आणि जे भाजी घेणारे आहेत त्यांनासुद्धा ती भाजी व्यवस्थित घेता यावी अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली असते आपल्या दैनंदिन जीवनातलं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पहा आपण आजारी पडल्यानंतर एक डॉक्टरने लिहून दिलेली प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकलच्या स्टोअरमध्ये जातो त्या ठिकाणी तो मेडिकल दे चालवणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती हातातली चिठ्ठी घेतो आणि आपल्याला पटकेने त्या ठिकाणची ती दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरची औषधं काढून देतो जरा थोडंसं निरीक्षण जर केलं तर त्या मेडिकल स्टोअरच्या रचनेची जर व्यव पाहिली तर त्याच्यामध्ये एका अल्फाबेटप्रमाणे किंवा त्याच्या सोयीनुसार त्याला सापडतील त्याप्रमाणे ते त्याने रचना केलेली असते वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्या त्याच ड्रॉवरमध्ये किंवा त्या त्याच रॅकेटमध्ये किंवा त्याच कपाटामध्ये त्याला ते, 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 कपाटा ते सापडतात आणि तो पटकीने आपल्याला काही मिनिटात तो त्या ठिकाणी औषधं देतो हिशोब करतो आणि आपल्याला त्या ठिकाणून ते औषधं घेऊन आपल्याला घरी जाता येतं अशा प्रकारची जी रचना केलेली आहे याची पण सुरुवात आपल्याला की वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण करत असताना नेमकी कशी केलेली असेल साधारणत ह्याचा जर इतिहास आपल्याला पाहायचा आहे आज की नेमकं पाठीमागच्या यत्तेमध्ये आपण वेगवेगळ्या मूलद्रव्य असतील संयोगी असतील मिश्रणं असतील द्रव्य म्हणजे काय ह्या गोष्टींची थोडक्यात जाणीव करून घेतलेली आहे तर या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण मूलद्रव्ये व मूलद्रव्यांचे वर्गीकरण आता मी सांगितलेल्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला वर्गीकरण पाहिजे नायनरची त्रिके न्यूलँडच्या अष्टकाचा नियम मेंडेलिवची सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी अशा पाच मुद्द्यांना मुद्द्यांवर आपल्याला ह्या प्रकरणामध्ये चर्चा करायची आहे आता हे करत असताना नेमकं आपल्याला ह्या प्रकरणांमधून काय घ्यायचं आहे तर आज आपण मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि डोबे रायनरचे त्रिके आणि न्यूलँडच्या अष्टकाची सुरुवात एवढा भाग आपण आजच्या ह्या मार्गदर्शनामध्ये पाहणार आहे आता त्यातमध्ये प्रत्येक पुस्तक जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये थोडे आठवा हा भाग आहे मित्रांनो हे प्रश्न खरोखरच आपल्याला भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे आणि या प्रकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत पुढं जाऊन आपण एवढ्याच आप शिक्षणावर थांबणार नाही पुढं गेल्यानंतर आपल्याला बारावीच्या नंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे आणि त्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना हे जे मूळ संकल्पना आहेत मूळ कन्सेप्ट आहेत तर ते आपल्याला समजले पाहिजेत आणि ते वारंवार जर त्याचा आपण अभ्यास केला प्रा सराव केला तरच आपल्याला त्याचं दृढीकरण होऊ शकतं म्हणून आज आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून थोडे आठवामधला द्रव्याचे प्रकार कोणकोणते आहेत आता हे आपल्याला माहिती आहेत की द्रव्यांचे प्रकार आपल्याला किमान चार तरी आपण थोड्याफार उजळणीने गेल्या वर्षी आपण अभ्यासलेले त्यातला पहिला जो प्रकार आहे स्थायू द्रव वायू आणि प्लाझ्मा उच्च तापमानाला तर आता ह्यामध्ये स्थायू द्रव प्ला प्लाझ्मा हे आपल्याला आढळते आणि आता लक्ष द्या ह्या ॲनिमेशनमध्ये सॉलिडचे जे अणू आहेत लहान लहान कण तर ते कण कशा प्रकारे किती जवळजवळ आहेत तेच जर घेतलं तर लिक्विडमध्ये म्हणजे द्रवपदार्थामध्ये थोडंसं त्यांच्यामध्ये अंतर आहे आणि तेच जर वायू पदार्थांमध्ये जर पाहिलं तर त्या गॅसमध्ये तर ते अजून एकमेकांपासून दूर गेलेले आहेत म्हणून आपल्याला आपल्या घरामधले किंवा आपल्या खोलीमध्ये शाळेमध्ये किंवा बाहेर आपल्याला जे वायू दिसतात ते असे जवळजवळ दिसत नाहीत पण सॉलिड जवळजवळ दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील लिक्विड पाणी पाण्यातसुद्धा आपल्याला जवळजवळ त्याचे कण दिसतात पण या ठिकाणी सॉलिड लिक्विड आणि गॅसमध्ये हा फरक आहे आणि प्लाझ्मासुद्धा आपल्याला पाहायचा आहे की प्लाझ्मा स्टेट कशी असते तर सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट अँड गॅस स्टेट देन पुढचा भाग आपण पाहू ह्या सॉलिडमध्ये त्याचे जे अणू आहेत ते एकमेकांना बंदाने बांधलेले आहेत आणि जवळजवळ असतात हे ॲनिमेशनच्या ह्याच्यातून आपल्याला दिसेल त्यानंतर सॉलिडमधलेच जवळजवळ आहेत हे सॉलिडची उदाहरणं आपण पाहिली आता ह्याच्यामधले सुद्धा पहा वेगवेगळ्या प्रकारचे अणू या निमेशनमध्ये किती जवळजवळ आहेत हे आपल्याला दिसून येतं आता या ठिकाणी थोडंसं बारीक लक्ष देऊन पहा सॉलिड लिक्विड आणि गॅस ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थां द्रव्य द्रव्याच्या अवस्थ प्रकार जे आहेत त्यातले पहा सॉलिड लिक्विड आणि गॅसचे प एकमेकांचे जे अणू आहेत ते एकमेकांपासून एक कसे जवळ आहेत सॉलिडमध्ये एकदम जवळ आहेत लिक्विडमध्ये थोडेसे अंतरावर आहेत आणि गॅसमध्ये अजून ते जास्त अंतरावर आहेत आणि त्यांचे ह्या लेवल्स आपल्याला ह्या ॲनिमेशनच्या माध्यमातून समजतात आता सॉलिड आपल्या नेहमीच्या उदाहरणाचं जर उदाहरण पाहिलं तर बर्फ पाणी आणि पाण्याची वाफ तर सॉलिड लिक्विड गॅसचं हे नेहमीच्या ह्यातलं आपलं दैनंदिन जीवनातलं उदाहरण ते प्रकारामध्ये आपण पाहू हे मोलिकोल्स एक चेंबर घेतलं आणि त्या चेंबरमध्ये गॅस लिक्विड आणि सॉलिड हे घेतलं तर वेगवेगळ्या तापमानानुसार त्याच्यामध्ये कसा बदल होतो ते ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे द्रवपदार्थातले कण आहेत हे द्रवपदार्थातले कण कसे आहेत की अजून मगाशी सॉलिड दाखवलेलं होतं आता लिक्विडमधले म्हणजे द्रवपदार्थातले कण कसे लांब लांब दिसतात आणि हे आत्ताचे आहेत ते वायूमधले या उदाहरणांवरून आपण पदार्थां द्रव्याचे वेगवेगळे प्रकार कोणते ते प्रकार आता ही जी हाय टेम टेम्परेचरला म्हणजे उच्च तापमानाला ही जी स्टेट आहे ती आहे प्लाझ्मा आणि प्लाझ्मा हे आपल्या सायू द्रव वायू आणि प्लाझ्मा उच्च तापमानाची ते अशा प्रकारे आपल्याला पाहता येते त्यानंतर प्लाझ्मामध्येच पहा हे उदाहरण फार बोलकं आणि छान उदाहरण आहे की याच्यामध्ये त्याचे जे अणू आहेत ते कशा पद्धतीने दिसतात आणि लहान आणि उच्च तापमानाला आप ते आपल्याला पाहता येतात प्लाझ्मा स्टेट अजून पहा त्याच्यातले इलेक्ट्रॉन कसे वेगळे होतात आणि आयनाची निर्मिती कशी होते तर फ्री इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन ह्या प्लाझ्मा स्टेट व्हेरी स्ट्रॉंग टेम्परेचरला या ठिकाणी आपल्याला हे दिसून येते स्टेट पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत द्रव प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड गॅस आणि प्लाझ्मा त्याच्या वेगवेगळ्या स्टेप कशा असतात सॉलिडमध्ये कशा प्रकारे माणू असतात त्याचे आयटम लिक्विडमध्ये गॅसमध्ये लांब लांब असतात आणि प्लाझ्मामध्ये ते कशा पद्धतीने असतात त्याचे आयन आणि इलेक्ट्रॉन कसे फ्री होतात ते हाय टेम्परेचरला उष्णता दिल्यानंतर आपल्याला म्हणून या पहिल्या जो प्रश्न आहे द्रव्याचे प्रकार कोणते तर ह्या प्रकारामध्ये आपण ह्या चार वेगवेगळ्या अवस्था पाहिलेल्या आहेत आता ह्यांच्या ज्या अवस्था आहे ते आपण पाहू की प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स आर स्ट्रॉंग इनफ टू कीप देम लॉक्ड इन पोझिशन सॉलिड लाइक्स द लिक्विड आर नॉट व्हेरी कम्फ्रेजिबल ड्यू टू द लॅक ऑफ द स्पेस बिटवीन द मोल्यकुल्स इफ द मॉलिक्युल्स इन अ सॉलिड अडॉप्ट ऑर्डर्ड

एनी अट्रॅक्टिव फोर्स बिटवीन द मोलिक्युल्स द लॅक ऑफ एनी सिग्निफिकंट अट्रॅक्टिव फोर्स बिटवीन द मोलिकुल्स अलाउज अ गॅस एक्सपांड टू फील इट द कंटेनर इफ अट्रॅक्टिव फोर्स बिकम लार्ज इन अप अँड द गॅस एक्झिट नॉन आयडियल बिहेवियर बिहेव्हियर दिस टाइप्स द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड लिक्विड अँड गॅसेस विन आता धातू अधातू आणि धातू सदृश्य ह्या ज्या आहेत की मूलद्रव्यांचे प्रकार कोणकोणते आहेत आता मूलद्रव्य घेतले म्हणजे त्याच्यातले जे, जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे वेगवेगळे टाईप्स कोणकोणते आहेत तर मेटल नॉन मेटल आणि मेटलाइट्स धातू अधातू आणि धातू सदृश्य याच्या ह्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया आता धातू मेटल्स आता वेगवेगळे जे मेटल्स आहेत ते मेटल्समध्ये सोडियम जर आपण घेतला त्यानंतर कॉपर घेतला तर ते पहा दिसायला कसे दिसतात कॉपरवर वेगवेगळ्या प्रकारचा हिरवट रंग येतो आणि तो, तो कॉपर असतो आपण पाहतो धातू आहे तो त्यानंतर हा सुद्धा धातू कॉपरचा आपण पाहि घेतोय हे सुद्धा धातूच आहेत ते एक म्हणजे कशा प्रकारे बर्न होतात त्यानंतर ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमची जर आपण बर्नरवर धरलं तर ती कशा पद्धतीने तो ए, पेट घेतो किंवा काय ते उष्णता कोणत्या तापमानाला ते तापतो ह्याच्याबद्दलचं एक उदाहरण आहे धातू म्हणजे हाय तापमानाला धातू वितळतात त्याला उष्णता जास्त लागते ह अधातूचं आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे हे घेतलेलं आहे त्यानंतर हे अधातूचेच उदाहरण आहेत त्यांच्यामध्ये जे बंद असतं ते बंद मूलद्रव्यांमध्ये कसे असतं ते आपण पाहतोय की मूलद्रव्यांचे धातू अधातू आणि धातू सद सदृश्य असे प्रकार पडतात आता तिसऱ्या प्रश्नाकडं आपण जातो आहे की द्रव्यांच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात तर द्रव्याच्या लहानात लहान कणांना आपण अणु म्हणतो आणि अणूमध्ये धातू अधातू आणि धातू सदृश्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला घेता येतील आता द्रव्याच्या लहानात लहान लाहन कणांना काय म्हणतात तर अनू आता त्याच्यामध्ये अणू घेतला तर अणूमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे पार्टिकल्स असतात लाहन हे आपण अगोदरच्या इत्तेमध्ये पाहिलेले ॲटममध्ये आणि ॲटम किती लहान असतो आणि त्या ॲटममध्ये त्याचे जे कण असतात ते एकसारखे सर्व कण असतात हे आपल्याला दिसून येतं आणि तो लहानात लहान कण असतो हे त्याचंच एक ॲनिमेशन दाखवलेला आहे आता चौथा जो प्रश्न आहे मूलद्रव्य व संयुगे यांच्या रिनोमध्ये काय फरक आहे तर आता मूलद्रव्यांमध्ये प्रत्येक कण एक सारख्याच पदार्थांनी बनलेला असतो आता ह्याचं एक ॲनिमेशन दाखवलं की त्यातले जे कण आहेत ते कण एकसारखेच कणांनी बनलेले आणि ते पार्टिकल्स आपल्याला दिसतात आता संयुगांचे रासायनिक आणि भौतिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही उदाहरणार्थ तांबे लोखंड ऑक्सिजन जर आपण घेतला संयुग हे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांनी बनलेले असते आणि संयुगांचे रेणू रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येते उदाहरणार्थ मीठ साखर पाणी ह्याची काही उदाहरणं आहेत कंपाऊंड्स संयुगांचे रासायनिक व भौतिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं उदाहरण आपण एक पाहिलेलं आहे आता संयुग हे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचं बनलेलं आता इथं सोडियम आणि क्लोरीनचं घेतलेलं उदाहरण आहे की सोडियम क्लोराईड हा त्याचा क्षार कसा तयार होतो तर ते पहा संयुग त्याच्यामध्ये सोडियमचा एक अणु आधी एक इलेक्ट्रॉन क्लोरीनमध्ये जातो आणि त्यापासून सोडियम क्लोराईड कसं तयार होतं संयोगांची निर्मिती हे पण त्याचंच एक उदाहरण घेतलेले की कशा पद्धतीने जाऊन तो प्रत्येकाने आपापली कक्षा कशी पूर्ण करतोय ते या उदाहरणातून दिसून येतं त्यानंतर आपण पुढचा हे ॲटम घेतलेला आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्यांचे जे संयुगे कशी तयार होतात ते ह्या ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहतोय आता पिरॉडिक टेबल म्हणजे हिस्ट्री ऑफ पिरॉडिक टेबल आपण पाहण्यापूर्वी त्याच्यामध्ये नेमके शास्त्रज्ञांनी काय काय अभ्यास केला कुणापासून सुरुवात झालेली आहे त्याचा इतिहास आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण या प्रकरणाची सुरुवात तर पिरोडिक टेबल अँटोनी लेवेशियर यांनी याच्यामध्ये इन सेवन्टीन एटी नाईन अँटोनी लेवेशियर बिकम फर्स्ट सायंटिस्ट हू क्लासिफाईड सबस्टन्सेस इन्क्लूड द लाईट अँड हीट इन द मेटल अँड नॉन मेटल म्हणजे त्यांनी सुरुवातीला प्रकाश आणि उष्णता अशा पद्धतीने वर्गीकरण करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये धातू आणि धातू ह्या गुणधर्मानुसार त्यांनी अभ्यास केला हीच क्लासिफिकेशन हाव एवर वॉज युजफुल त्यांचं जे हे वेग वर्गीकरण आहे, वर्गी खर वर्गी आहे and and ते वर्गीकरण खरोखरच उपयुक्त असं वर्गीकरण पाहि आहे बिकॉज लाईट अँड हीट अँड फ्यू अदर कम्पाऊंड्स वेअर ऑल्सो कन्सिडर ॲज अ इलेमेंट त्यांनी त्या मूलद्रव्यांची मांडणी करताना सुरुवातीला विचार केलेला होता की प्रकाश उष्णता आणि धातू आणि नुसार वर्गीकरण करायला त्यानंतर पुढचं मांडणी करताना पूर्वी जी मूलद्रव्ये त्यांना ज्ञात होती त्या ज्ञात मूलद्रव्यानुसार जॉन डोबेरायनर यांनीसुद्धा त्याच्यावर अभ्यास केला पण त्यावेळेस त्यांना अभ्यास करताना त्यांनी इन एटीन ट्वेंटी नाईन डोबेरायनर डिवायडेड इन एलिमेंट्स इन टू टू इन टू ग्रुप्स त्यांनी एका गटात त्या मूलद्रव्यांची मांडणी केली ऑफ थ्री एलिमेंट्स विथ द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्यामधले असणारे रासायनिक गुणधर्म त्यांनी पाहिले असा ज्यांना माहीत होते तेवढे त्यांनी पाहिले आणि त्यांनी त्या ट्राइड्समध्ये मांडणी केले त्याला त्रिके म्हणतात द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट्स वॉज अप्रॉक्झिमेटली त्यांना अशी मांडणी केली की मधल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म इतर दोन मूलद्रव्यांच्या मूलद्रव्यांच्या सरासरीची एवढी असतात ॲव्हरेज ॲटॉमिक मास अदर टू एलिमेंट्स इन इच ट्राईड द क्लासिफिकेशन डीड केमिकल केमिस्ट टू रिअलाइज दॅट देर वॉज द रिलेशनशिप बिटविन केमिकल प्रॉपर्टीज अँड अटॉमिक मास ऑफ इच इलेमेंट तर डोबेरायनरनीसुद्धा पिरॉडिक टेबलची मांडणी करताना त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये लेवेशयरनंतर त्यांनी ह्या प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मांडणी करत असताना त्रिकामध्ये मांडणी करत होते त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा काय अडचणी आल्या आणि नंतर जॉन न्यूलँड्सने त्यामध्ये अभ्यास करून मांडणी एटीन सिक्स्टी फोर टू एटीन सिक्स्टी फाईव्ह या वर एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना माहीत असलेली जी मूलद्रवे इलेमेंट्स ऑर्डर इनक्रीजिंग ॲटॉमिक मास त्यांनी त्या ॲटॉमिक म्हणजे त्यांच्या चढत्या ॲटॉमिक मासनुसार त्यांनी मांडणी केली इलेमेंट्स विथ द सिमिलर प्रॉपर्टीज रिक्वायर्ड एव्हरी एट इलेमेंट त्यांनी अशी मांडणी केली की अनुमा अनुवस्तूमानांक ॲटॉमिक मॅचच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखेच आहेत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं योगदान हीज कॉन्ट्रीब्युशन वॉज द फेल्युअर बिकॉज लॉज ऑफ ऑक्टिव्ह वॉज ओबेड बाय द फर्स्ट सेवन्टीन इलेमेंट्स ओनली पहिल्या सतरा मूलद्रव्यांच्या बाबतीत तो गुणधर्म लागू आहे असं लक्षात आलं म्हणत हवेअर जॉन न्यूलँड्स वॉज फर्स्ट केमिस्ट टू शो द एक्स्टिय एक्स्टिशियन्स टू पिरॉडिक पॅटर्न फॉर द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट त्यांनी जी मांडणी केली खरोखरच त्या मांडणीनंतर एक सुरुवात झालेली आहे पिरॉडिक टेबलची अशा प्रकारे पुढं जिनियस ऑफ मेंडेल्यूज त्यांनी पिरॉडिक टेबलची सुंदर अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर दीर्घ आवर्तसारणी अशा प्रकारे ह्या पिरॉडिक टेबलची सुरुवात झालेली आहे आता मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स डोबेरायनरने मांडणी क करताना की वर्गीकरण करताना काय हे पाहिला त्याचा इतिहास काय होता तर पूर्वीच्या इत्तांमध्ये आपण शिकलेलो की एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात त्यानंतर आज मितीला विज्ञान या जगताला जवळजवळ एकशे अठरा मूलद्रव्ये ज्ञात झालेली आहेत मात्र इसवी सन अठराशेच्या सुमारास फक्त तीस मूलद्रव्येच ज्ञात होती आणि त्या ज्ञात असलेल्या मूलद्रव्यानुसारच मांडणी करण्याचा प्रयत्न मग डोबेरायनर रायनर असतील किंवा न्यूलँड्स असतील यांनी ती मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर काळाच्या ओघात अधिक शोध लागला आणि शोध लागल्यानंतर त्याची मांडणी करताना त्यांचे गुणधर्म मग गुणधर्मामध्ये भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म यांची यांचा अभ्यास करत करत मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी माहिती मिळवत शास्त्रज्ञाने पुढं शोध लागत गेले आणि मोठ्या संख्येने असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा लवकर लक्षात यावा ती मांडणी व्यवस्थित व्हावी याच्यावर अभ्यास झाला आणि त्याविषयी प्रचंड माहितीमध्ये आकृती बंद आहे का हे तपासून पाहायला शास्त्रज्ञ यांनी सुरुवात केली आणि त्यांना त्यामध्ये यश आलेले आहे की माहीत तुम्हाला माहिती आहे की मुलद्रव्यांचे लेवि लेविशेअरने सांगितलं ले की धातू अधातू प्रकाश आणि उष्णता याच्यामध्ये त्यांनी गट पाडलेले होते आणि पुढील काळात मूलद्रव्यांच्या धातू सदृश्य म्हणजेच मेटॅलॉइडचे शोध लागल्यानंतर तो एक वर्ग तयार करण्यात आला अशा प्रकारे जसजसे शोध लागत गेले तसतसे आज एक तीन मूलद्रव्यांचे नावं काही भाकित केलेले होते त्यांची नावं पुढे येणारच आहे आपल्याला आणि ती नावं आत्ता पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी माहीत झाली आणि त्यांची नावं त्या पिरॉडिक टेबलमध्ये घेतलेली आहे मग मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसजसे वाढू लागले तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरण इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि ते प्रयत्नांना यश आलं आणि पिरॉडिक टेबलची मेंडेलिवची आवर्त सारणी आणि पुढं आधुनिक आवर्त सारणी अशा प्रकारे शोध लागत मांडणी सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये डोबे रायनरची जी त्रिकं आहेत त्या त्रिकांमध्ये त्यांनी कधी सुरुवात केली तर त्यांनी अठराशे सतरामध्ये जर्मन वैज्ञानिक डोबेरायनर त्यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने यात काय संबंध आहे का ह्याच्यावर विचार केला आणि त्यांनी सुचवलं की त्याने एकसारखी रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके नाव दिलं ट्रायट्स त्यानंतर अणुवस् त्यांनी असं केलं की एका त्रिकांमधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि त्यांनी दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते पण या ठिकाणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या राहणारच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही म्हणजे डोबे रायनरचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा परीक्षेला विचारला जातो डोबे रायनरचे त्रिक त्रिका उदाहरणासह स्पष्ट करा किंवा व्याख्या उदाहरणासह स्पष्ट करा किंवा द्या मग यामध्ये आपण सांगायचे की एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते यालाच डोबेरायनरचे त्रिकं म्हणतात आणि त्याची जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की जॉन डोबेरायनरने हे क्लासिफाय करताना दो जे ग्रुप केले त्या ग्रुपांना ग्रुप त्यांना त्रिके म्हटले विच कॉल द ट्राईड्स अँड द इलिमेंट्स इन द ट्राईड्स हॅट द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑर्डरली फिजिकल प्रॉपर्टीज त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन आणि दुसरं एक उदाहरण घेतलेलं आहे कॅल्शियम ट्रान्शियम बेरियम आणि तिसरं एक उदाहरण आहे लिथियम सोडियम आणि पोटॅशियम या उदाहरणांमध्ये डोबेरायनरने कशा डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता फिजित अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास आणि त्याचा ॲव्हरेज आता हे उदाहरण आपण वही पेन हातामध्ये आपले आहे आणि त्याच्यामध्ये आपण करणार सोडवणार आहे पहिल्यांदा लिथियम सोडियम आणि पोटॅशियम लिथियमचा ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमानांक आहे सिक्स पॉईंट नाईन सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो आणि पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक आहे ट्वेंटी नाईन पॉईंट थर्टी नाईन पॉईंट झिरो आता ॲव्हरेज सरासरी कुणाची सरासरी करायची तर ह्या लिथियमची आणि पोटॅशियमची सरासरी करायची ह्या दोघांची बेरीज करायची सिक्स पॉईंट नाईन प्लस थर्टी नाईन पॉईंट झिरो अपॉन टू ह्या दोघांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर भाग द्यायचा तो भाग आपल्याला आता या दोघांची बेरीज करून साधारणतः जे उत्तर आपल्याला मिळालं ट्वेंटी टू पॉईंट नाईन्टी फाईव्ह इज अप्रॉक्झिमेटली हे आन्सर आहे ट्वेंटी थ्री म्हणून इथं सोडियमचा ॲटॉमिक मास ट्वेंटी थ्री म्हणून डोबेरायनरच्या त्रिकामध्ये सांगितलेलं आहे की अणुवस्तुमानांची त्रिकामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या सरासरी एवढा मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक असतो दुसरं एक उदाहरण आपण पाहू कॅल्शियम स्ट्रॉन्स स्ट्रॉन्शियम आणि बेरियम कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे फोर्टी पॉईंट वन स्ट्रॉन्शियमचा हा एटी सेवन पॉईंट सिक्स येतोय का ते पाहिजे आणि बेरियमचा वन हंड्रेड थर्टी सेवन पॉइंट थ्री फोर्टी पॉईंट वन प्लस वन थर्टी सेवन पॉईंट थ्री यांचे ॲडिशन करून त्याला दोनने डिवाईड केल्यानंतर ॲप्रॉक्झिमेटली एटी एट पॉईंट सिक्स्टी फायू दिस व्हॅल्यू अॅटऑ म्हणजे अप्रॉक्झिमेटली एटी सेवन पॉईंट सिक्स आहे हे सरासरी एवढे आहे अंदाजे अशी मांडणी डोबेरायनरने केली थर्ड एक्झाटलं कोणतंही एक एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते ज्यावेळेस आपण डिफाईन करणारे त्याचे लॉज त्यावेळेस आपल्याला हे द्यायचं आहे क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन थर्टी फायव पॉईंट फायव बोरी ब्रोमियमचा आहे सेवन्टी नाईन पॉईंट नाईन आणि आयोडिनचा आहे वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन ह्या दोघांची ॲडिशन आपण करणार आहे आणि त्याला दोनने डिवाईड केल्यानंतर अप्रॉक्झिमेटली एटी वन पॉईंट टू दिस व्हॅल्यू अप्रॉक्झिमेटली नियर अबाऊट सेवंटी नाईन पॉईंट नाईनच्या जवळ आहे आणि ते आपल्याला या डोबेरायनरच्या त्रिकांवरून म्हणजे लक्षात येतं अशा प्रकारे डोबेरायनरने मांडणी केलेली आहे त्यांना ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची त्रिकांमध्ये मांडणी केली आणि त्या त्रिकानुसार डोबेरायनरची ट्राइट्स म्हणून आपण ते अभ्यासत आहे आता त्यांनी काय केलं रासायनिक गुणधर्म असलेल्या सारख्या मूलद्रव्यांच्या बाबत एक सारखे मूलद्रव्य असलेले गुणधर्म आहेत पुढे ओळखा की आता मॅग्नेशियम कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम ह्यांच्यामध्ये आहे का हे आपल्याला पाहायचं आहे कंसात त्यांचे अणुवस्तुमानांक दिलेले आहेत मग आता मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियमची जर आपण बेरीज के केली एटी सेवन पॉईंट नाईन ती कॅल्शियम एवढी येते का सरासरी करून पहा येते किंवा नाही तर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी ते येत नाही म्हणून हे डोबेरायनरचं त्रिक नाही आता हे उदाहरण पहा ह्या उदाहरणामध्ये यस चा अणुवस्तुमानांक थर्टी टू पॉईंट वन दिलेला, चा दिलेला, दिलेला चा चा आहे ए सीचा दिलेला आहे 79.0 नाईन पॉईंट झिरो आणि टी ईचा दिलेला आहे वन हंड्रेड ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स तर याच्यामध्ये पहिले आणि तिसऱ्याची बेरीज केलीन त्याला दोनने जर डिवाईड केलं तर या ठिकाणी आपल्याला सरासरी आलेली दिसून येईल म्हणून हे डोबेरायनरचं त्रिकं आहे आपसं आपण म्हणू शकतो त्यानंतर बी नाईन झिरो मॅग्नेशियम मी एम जी ट्वेंटी फोर पॉईंट थ्री आणि कॅल्शियमचा फोर्टी पॉईंट वन ह्या सुद्धा बेरीज केली तर ट्वेंटी फोर पॉईंटच्या अप्रॉक्सिमेटली येते म्हणजे डोबेरायनरची त्रिके आपल्याला कोणती होतात कोणती नाही हे याच्यावरून दिसून येतं आज आपण हे डोबेरायनरची जी त्रिका आहेत त्या त्रिकांचा अभ्यास करत असताना अशी जी काही उदाहरणं अजून आपल्याला दिसतील ती उदाहरणं आपण घ्यायची आणि अभ्यासायची आहेत त्यानंतर पुढचा आपण भाग पाहतोय की डोबेरायनरची ही जी त्रिके आहे त्याचंच उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे आता न्यूलँडच्या अष्टकाचा नियम त्याची मी फक्त आज आपल्याला सुरुवात करणार आहे आणि त्याच्यातला डिटेल जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत तर आता न्यूलँडच्या अष्टकाचा नियम काय सांगितलेला आहे की न्यूलँड्स कोण होते आणि त्यांनी काय शोध लावलेला आहे तर न्यूलँड वैज्ञान इंग्लिश वैज्ञानिक आहे त्यांनी जॉन लिलँड्स याने एक वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला आहे आणि त्यांनी तो अभ्यास अठराशे सहासष्टमध्ये त्या काळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी करून केलेला आहे तर त्याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली आणि शेवट थोरियमने झाला त्याला दिसले की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते जसे सोडियम हे लिथियमपासून आठवे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत आणि मॅग्नेशियमची बेरियमशी साधर्म्य असल्यामुळे असून क्लोरीनचे फ्लोरिनशी साधर्म्य झालेलं आहे हे आठव्या मूलद्रव्यामध्ये पाहिलं आणि थे सोडियमचे हे लिथियमपासून आठवे मूलद्रव्य असून गुणधर्म एकसारखे आहेत मॅग्नेशियमचे बेरियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरिनशी साधर्म्य आहे आणि न्यूलँड्सने याचे सारखेपणा तुलना संगीतातील अष्टकाशी सप्तकाशी केले आणि त्याने आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये ते दिसून आलं आणि सारखेपणा अष्टकाच्या नियमाप्रमाणे झाला पण मित्रांनो ज्यावेळेस आपण संगीतातील सारे गमपद सा हे जे स्वर आहेत या स्वराप्रमाणे त्याने मांडणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये भरपूर अशा त्रुटी आढळून आल्या आणि त्यांनी कॅल्शियमपर्यंतच ते लागू करू लागू झाले आणि न्यूलँड्सने जी काही वेगवेगळ्या छप्पन्न रखान्यांमध्ये ती मूलद्रव्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत मित्रांनो आज न्यूलँडच्या ह्याच्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहे डोबे रायनरची त्रिके त्याचा अभ्यास त्याची व्याख्या त्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांचं आपण पाहिलं की द्रव्यांचे प्रकार कोणते मूलद्रव्यांचे प्रकार कोणते द्रव्याच्या लहानात्कानांना काय म्हणतात आणि मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक आहे एवढ्या गुणधर्मांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आपल्याला